ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी झूम ऑन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. अकोला जिल्ह्यामधील पूर्णा नदीला दूषित करणाऱ्यांवर कारवाई होत नसून यावर ठोस कायमस्वरूपी उपाययोजनांकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष करीत असल्यामुळे या बाबींकडे प्रशासकीय यंत्रणांचं लक्ष वेधून घेण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते गणेश पोटे पूर्णा नदीपात्रामध्ये पोहून आंदोलनाला सुरुवात केलेली असून कारवाई होईपर्यंत पोहण्याचं आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचं पोटे यांनी सांगितलं आहे. दरम्यान त्यांच्यासोबत माजी आमदार ढोणे हे देखील नदीपात्रात उतरले आहेत. किनखेड येथून वाहणाऱ्या पात्रामधून आंदोलनाला सुरुवात करण्यात आलेली आहे. अकोला जिल्ह्यामधून वाहत असलेल्या पूर्णा नदीचं पाणी मोठ्या प्रमाणात दूषित असून ते पिण्यायोग्य नाही आहे. नदीकाठी असलेल्या गावांना पूर्णा नदी हा जलस्रोत असल्यानं मानवी तसेच पशुधनासाठी पिण्याचं पाणी म्हणून वापर करण्याशिवाय ग्रामस्थांना पर्याय नाही आहे. या परिसरामध्ये खारपान पट्ट्यामध्ये असल्यानं भूगर्भातील पाणी पिण्यायोग्य नाही आहे. अशी परिस्थिती देखील या परिसरातील ग्रामस्थांना दूषित पाणी पिण्यासाठी वापरावं लागतं आहे. जसे नमामि गंगे आहे त्याचप्रमाणे नमामि पूर्णा ही पूर्णा अमरावती जिल्ह्यातून वैजे येथून येते आणि पुढे तापी नदीला भेटते. परंतु अमरावती जिल्ह्यातील MIDC तसेच अमरावती महानगरपालिकेचं सांडपाणी अंबा नाल्यामध्ये येते. अंबा नाल्यामधून पेढी नदीत येते आणि पेढी नदीमधून पूर्णामध्ये येते. त्यामुळे केमिकलयुक्त पाणी या खारपान पट्ट्यातील लोकांना पिण्यास भेटते. त्यामुळे जलजन्य आजार या ठिकाणी खूप प्रमाणात पसरलेले आहे. त्याचप्रमाणे जनावरांनासुद्धा हेच पाणी प्यावं लागते. त्यामुळे जनावरांनासुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे आजार या ठिकाणी होत आहेत. माझी शासनास आणि प्रशासनास अशी विनंती आहे की अमरावती आणि अकोला MIDCचं जे पाणी आहे वेस्ट केमिकलयुक्त पाणी जे आहे ते पाण्याचं त्यांनी रिसायकलिंग करावे, विल्हेवाट लावावा आणि पूर्णा नदी स्वच्छ ठेवावी ही माझी मागणी. आंदोलनाचा पुढचा टप्पा काय असेल? आंदोलनाचा पुढचा टप्पा हा आहे की या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय आदरणीय बच्चूभाऊ कडू आहे आणि बच्चूभाऊ कडूचा जिल्हा जो आहे तो अमरावती जिल्हा आहे आणि अमरावती जिल्ह्यातली गहाण अकोला जिल्ह्यामध्ये येऊन राहिली ते बच्चू कडूंना समजायला पाहिजे. त्याकरता याचा तर न्याय मिळाला नाही तर बच्चू साहेबांना आम्ही सर्व लोक घेराव करणार आणि घेराव करून त्यांना आम्ही निवेदन देणार. या प्रकरणामध्ये सर्व